प्रभु के नाम को धन्यवाद हो कि आज प्रभु आप सबको ज्यादा करके लाया। प्रभु शनावाला धन्यवाद जो प्रभु ने दिया है, आज से जो वचन प्रभु ने दिए आप अपनी जिंदगी पर याद रखोगे और उसके अनुसार प्रभु आपके जीवन में करेगा। आज मैं आयुष्य और लक्ष्य को देव तुमसे जुड़ा हुआ देश अनुसार करेगा। प्रभु ने आपको 2019 में जाने से पहले प्रभु हमें आशीष देना चाहता है। देव 2019 में जाने से अगर आशीर्वाद देव इच्छित हो लेंगे तो अपन क्यों लेकिन हम आज कुछ लोगों के लिए हम प्रार्थना कर रहे हैं। लोगों से आज अपन प्रार्थना करना तो हम उसके लिए पहले वचन पढ़ेंगे। जैसे जैसे पहला अपन वचन वाचन निकालेंगे उत्पत्ति अध्याय 4 और उसका 9 वचन। ऐसा 9 वचन Genesis chapter 4 verse 9 उत्पत्ति अध्याय 4 ऐसा 9। तब यहोवा ने कैन से पूछा तेरा भाई हाबिल कहाँ है और कैन ने कहा मालूम नहीं क्या मैं अपने भाई का रखवाला हूँ। मग देवाने कायनाला विचारले तुझा भाऊ कोठे आहे हाबिल कोठे आहे मला ते कसे माहित असणार। कायनाने प्रतिउत्तर केले तो जिकडे जाईल तिकडे त्याच्यावर मी नजर ठेवीन की काय। हालेलुया। यावर हम देखते की परमेश्वर ने कैन से अपने भाई के बारे में पूछताछ की यानी उसके बारे में झाड़ा लिया उसके बारे में पूछा उसके बारे में बोलते ना हिसाब लिया। अन देवाने कायनाकडून त्याच्या भावाचे हिशोब घेतला। तब उस समय कैन ने क्या कहा कैन काय म्हणाला मैं तेरे भाई का रखवाला हूँ क्या। आज माझ्या भावाचा राखणदार आहे का मैं क्या जहाँ जहाँ वो जाता है उसके पीछे पीछे घूमकर मैं उसकी देखभाल करूँ आ जाता है ध्यान दूँ जिधर तो जाता हूँ तिधर ऐसा होगी नजर ठेवू कैन। लेकिन ऐसा ही प्रियो परमेश्वर के नियम शास्त्र के अनुसार हम सबको भी अगर प्रभु यही प्रश्न पूछा तो देवा ने अपने सगैया हा प्रश्न विचारला था कि तेरा भाई कहाँ है तुझा भाऊ कुठे है आप तो बोलोगे मेरा भाई तो घर में है अंदर बोला माझा भाऊ घरी है आज वो काम पे गया है आज तो काम और गया है। हम सबको भाई है ना सर्वाना भाऊ है ना कोई पढ़ता है कोई काम को जाता है काम ला जाता कोई अभी घर में जाके शायद काम से आया होगा तो सोया होगा काम होना ला से तो हर एक जन के भाई होता है प्रत्येक जन का भाऊ होता है। लेकिन प्रिय नियम शास्त्र के अनुसार नियम शास्त्र हम सब भाई है क्रिस्त अपन सर्व भाऊ आहोत और हमारे साथ जिनका बपतिस्मा हुआ आणि आपल्या सोबत ज्यांचा बपतिस्मा झाला जिस कलीसिया में हम आते हैं वहां पर हमारे लोगों का बपतिस्मा हुआ ज्या मंडळीत आपण येतो त्या मंडळीत लोकांचा बपतिस्मा झाला हमारे लोग हैं ते आपली लोक आहेत और प्रभु कहता है कि हमें उनका देखभाल करना प्रभु तो आपल्याला त्याची देखभाल करना ख्याल करना त्यांची काळजी घेणं त्यांची रखवाली करना त्यांचं राखण करना ये प्रभु की इच्छा है आणि प्रभूची इच्छा आहे आणि हमारा ड्यूटी है आणि आपली ड्यूटी आहे। तुम्ही काय बोलोगे की आम्ही राखणदार हूं क्या आणि मी राखणदार आहे का हां आप राखनदार हो तुम्हें राखनदार प्रभु ने आपको राखनदार बोलकर यानी एक रक्षक बोलकर प्रभु ने खड़ा किया प्रभु ने तुम्हारा एक रक्षक बन उनको किया तो फिर वो रक्षा किस किस रीति से आप करना है अंतिम रक्षा कौन से प्रकार करना है प्रार्थना के जरिए के द्वारा से बोले आप जब प्रार्थना करते हो तुम्हें जो आप प्रार्थना आपके भाई बचाए जाते हैं तेरा तुमसे बहु जब आप प्रार्थना करते हो जब तुम्हें प्रार्थना आपके भाई उनकी रक्षा होती है तुमसे भाव से रक्षा होती है कौन से भाई कौन से भाऊ का कलीसिया में बपतिस्मा हुआ जैसा मंडली बपतिस्मा का वचन नहीं है संत चर्च में नहीं इतना है वो हमारे भाई है अपने भाऊ है ना और आज कितने महीनों से कुछ दिनों से या कुछ एक साल से या दो साल से कुछ लोग नहीं आ रहे हैं महीने एक वर्ष पसंद नहीं इसलिए हमारी ड्यूटी है कि हम उनको स्मरण रखकर हम उनकी क्या करें उनके लिए परमेश्वर के सामने प्रार्थना करें आपका काम है कि अपन देना आठवन को अपन देवा समय मध्यस्थी करें ये प्रभु की इच्छा है देवाची इच्छा है प्रभु की इच्छा क्या है देवाची इच्छा क्या है हम उनको जाकर खुद तो मनाते हैं बहुत बार अभी हम तो मनाते हैं अभी तो मनो तो लेकिन कभी कभी क्या होता है मालूम कभी कभी क्या होता है हट्टी स्थिति उनके अंदर जो आत्मा रहती है हट्टी स्थिति आत्मा जी त्यांच्यात असते वो जल्दी नहीं उनको छोड़ दी लवकर त्यांना सोडत नाही इसीलिए प्रभु की इच्छा क्या रहती है देवाची इच्छा काय असते यहूदा का अध्याय 1 यहूदा को एक ही अध्याय है यहूदा अध्याय 1 अध्याय 1 उसका 22 और 23 तथा 22 और 23 जूड चैप्टर 1 यहूदा अध्याय 1 वर्स 22-23 22-23 उन पर जो शंका में है दया करो और भूतों को आग से झपट कर निकालो और उन भूतों पर भय के साथ दया करो उस वस्त्र से घृणा करो जो शरीर के द्वारा कलंकित हो गया हो जी तुमच्याशी वाद करतात त्यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करा हा देवाची इच्छा काय आहे ज्यांनी या जगाला प्रेम केलं काही गोष्टी त्यांना मनाला आवडत नाही काही गोष्टी चर्चमधल्या लोकांपासून त्यांना आवडत नाही असे लोक जे वादविवाद घालतात आणि मग वादविवाद घालायला नाही जमला किंवा
त्यांना आवडलं नाही तर मग ते चर्चमध्ये येत नाही. अशांवर काय करायला सांगितलंय? सहाय्य करण्याचा प्रयत्न करा, त्यांना मदत करा. मग आपण कशी मदत केली पाहिजे? आपण त्यांना प्रार्थनेच्या द्वारे मदत केली पाहिजे. तुम्हाला माहिती कधी कधी काय होतं, आपण तिथे जाण्यापेक्षा देव जातो, परमेश्वर जात आहे आणि देव त्यांना त्या बंधनातून मुक्त करतो. प्रभू बंधनचे मुक्त करणे उत्तम आहे, अद्भुती जादा आहे. कारण हा माझा अनुभव आहे, की मेरा अनुभव आहे. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही स्वतःहून त्यांना उत्साहित करतो, जेव्हा हा हा म्हणतात, खुद उत्साहित करते तो हा हा काट्यात जकडलेली असतात, लेकिन वो काटे में जकडलेली असतात, त्या काट्यात आम्ही जाऊ शकत और उस काटे में हम जा नहीं सकते. पण ती भेड कुणाची असते? अरे भेड किसकी रहती है? मेंढू कुणाचं असतं? और वो भेड किसकी रहती है? देवाचं, परमेश्वरचं. आणि आम्ही हा अनुभव घेतलाय, आम्ही अनुभव की आहे, जेव्हा आम्ही एखाद्या देवाच्या मेंढरासाठी जब हम एक परमेश्वरची भेड दिली आहे, आम्ही कंटिन्युअसली येशूकडे प्रार्थना करतो, हम निरंतर येशू के पास प्रार्थना करतो. आम्ही तर तू ठेवलेला मेंढपाळ आहोत, और तो तू रखवत चलवा मेंढपाळ तू आहे, और सच्चा चलवा तू है. तुझी जी भेड आहे तू कधीच त्याला गमवत नाही, और तेरी जो भेड है उसे तू कभी नहीं करत, कभी हरवत नाही, कभी तू भागू से कोणी हरवत नाही. तू तिथं जाऊन त्याला शोधून काढतोस, त्या काट्यात जातो, त्या काट्यातून तो त्याला सोडवतोस, आणि खांद्यावर उचलून आपल्या भेडशाळामध्ये आपल्या जिथं तू सगळी मेंढर ठेवली त्यांच्यात तू जमा करतोस, और काटे में से तू उसको निकाल कर जहां सारी भेड रखी है वहां पर तू उसको रख देता है. तू करत असा, तू ऐसा कर. आता आम्ही तुझ्या हातात दिली ही मेंढर, अभी हम ये भेड़ का वचन ते ऐकले जात नाही, अभी हम से सुनते नहीं, माता तूच कर, अभी तू ही कर. आम्ही तुझ्याकडे विनवण्या करतो, हम तेरे पास विनती करते हैं. ही भेड आमच्याकडून हरवली नाही, ही भेड हमसे नहीं खो गई, ती स्वतःहून गेली, वो खुद से गई है, तिला वाचव, उसको बचा. आणि आम्ही अनुभवले की ज्या ज्या मेंढरांसाठी आम्ही प्रार्थना केली आहे, जिस भेड़ के लिए प्रार्थना की है, देवाने त्यांना आणलंय, प्रभूने उनको लाया है, देवाने त्यांना आणलंय, प्रभूने उनको लाया है. हाय देव, हे परमेश्वर, देवाची इच्छा काय आहे? प्रभूची इच्छा काय आहे? आपण अशा सगळे एवढे जण भेटलेलो आहोत, आम्ही इतने जण मिले हुए, आणि उद्या उपवास प्रार्थना पण आहे, तर उपवास प्रार्थना नाही, उद्या खास आम्ही जो उपवास ठेवलाय त्याच मेंढरांसाठी ठेवले, जो खास उपवास रखाय वही भेट केली रखाय. कारण कधी कधी काय होतं, येशू ख्रिस्ताने सांगितले अशी हट्टी आणि जिद्दी आत्मे उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय निघत नाही, असे हट्टी आणि जिद्दी आत्मा उपवास आणि प्रार्थना की नाही निघत. म्हणून आम्ही उद्या त्याच लोकांसाठी उपवास केलेला आहे, और वही लोगों के लिए उपवास. देवाची इच्छा आहे की त्यांना काय करायचं आहे, ते पुढचं वचन लिहिलेलं आहे, जे संशयात आहे त्यांच्यावर दया कर, जणू प्रत्यक्ष नरकाच्या अग्नीतून ओढून काढावे. हा मग त्यांना प्रत्यक्ष नरकाच्या अग्नीतून ओढून काढण्यासाठी आपल्याला फक्त एकच मध्यस्थी ती आहे प्रार्थना. काय आहे? आता मला फक्त तुम्हाला हेच विचारायचं आहे, आपण हे पूछणे, तुम्ही किती तुमच्या भावांना ओळख